आपलं हक्काचं बातमीपत्र। महाड तालुक्यातील नांदगाव खुर्द ग्रामपंचायतीच्या अडमुट्या धोरणामुळे एका माजी सैनिकाच्या कुटुंबाला त्रास सहन करावा लागतो आहे। सदानंद पवार हे भारतीय सैन्य दलातून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी रायगड किल्ले रायगडकडे जाणाऱ्या मार्गावर असलेल्या नांदगाव खुर्द ग्रामपंचायत हद्दीत जागा खरेदी केली। तिथे ग्रामपंचायतीची रीतसर परवानगी घेऊन 2018 साली घर बांधले। भारत मातेची सेवा केल्यानंतर आयुष्याची संध्याकाळ आपल्या कुटुंबासह या हक्काच्या घरात आनंदात घालू अशी स्वप्ने सदानंद पवार पाहत होते, परंतु त्यांच्या या स्वप्नाच्या वाटेत ग्रामपंचायतीने काटे पसरले। वारंवार विनंती करूनही या घरासाठी ग्रामपंचायतीने घरपट्टी लागू केली नाही, यामुळे आपल्याला मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याची पवार यांची तक्रार आहे। घरपट्टी नसल्याने महावितरणकडून वीज जोडणी मिळत नाही आणि वीज नसल्याने या घरात राहायला येणे शक्य नाही। अशा परिस्थितीत या माजी सैनिकाच्या कुटुंबाला हक्काचे घर सोडून नातेगावात राहावे लागत आहे। पवार यांचा मुलगा 80% दिव्यांग आहे असे असताना ग्रामपंचायतीकडून आपल्याला नाहक त्रास दिला जात असल्याचा आरोप पवार यांनी केलाय। ग्रामपंचायतीने आपल्या घरासाठी घरपट्टी लागू केली नाही तर कुटुंबासह आत्महत्या करू असा इशारा पवार यांनी दिलाय। स्वातंत्र्याची 75 साजरी होत असताना लोकशाहीची सुरू असलेली चेष्टा नक्कीच वेदनादायी आहे। मी आर्मीतून रिटायरमेंट झाल्यानंतर नांदगाव खुर्द हद्दीमध्ये जागा विकत घेतली असून त्या ठिकाणी माझे छोटेसे घर बांधण्यासाठी ग्रामपंचायतीकडून परमिशन देखील घेतले आहे। ते आणि त्यांनी मला नळासाठी कनेक्शनसुद्धा दिलेलं आहे, परंतु आज माझ्या घरामध्ये घरपट्टी न मिळाल्यामुळे मला लाईट मिळत नाही। तरी मला लाईट नसल्यामुळं माझा एक अपंग मुलगा आहे, परिवार आई आहे आणि आम्ही आत्ता सध्या 4 वर्ष घर बांधून झाले असून लाईट नसल्यामुळे मी आज नाते येथे राहत आहे। तरी मला नांदगाव ग्रामपंचायतीकडून एवढेच सांगणे आहे की मी कोणत्या गोष्टीमध्ये सगळे कागदपत्रता करीत असताना देखील मला आत्तापर्यंत घरपट्टी मिळाली नाही। तरी ग्रामपंचायतीने नांदगाव ग्रामपंचायतीला माझ्याकडून असे सांगणे आहे की मी एक माजी सैनिक असून माझ्यासाठी जर एवढ्या चक्रा लावत असाल तर सामान्य माणसाचं काय असणार। तरी मला माझा परिवार आणि एक माझा अपंग मुलगा आहे, तरी माझ्या अपंग मुलाकडे व माझ्या एक माजी सैनिक असल्या कारणाने माझ्याकडे लक्ष देऊन मला लवकरात लवकर घरपट्टी देण्याचे करावे, नाहीतर मी माझ्या परिवारासह आत्महत्या करण्याचा करीन। बोला। माझं वय 75 आहे, पण माझ्या मुलाने नांदगाव गावातमध्ये जागा घेऊन घर बांधला, पण पंचायत आता नांदगावची परवानगी देत नाही म्हणून लाईट नाही आणि घरपट्टी चालू नाही म्हणून आज 5 वर्ष झाली। किती मुलगा माझा खेपा घालतो, किती जातो सगळीकडं, पण ते काय दखल कोण घेत नाही। आपल्या जिल्ह्यातील बातम्या पाहण्यासाठी आमचं मेट्रो महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। तसेच आपण आम्हाला फेसबुक तसेच वेब पोर्टलवर फॉलो करू शकता।